नागपूरवरून कारने कुईला जात असताना अचानक रस्त्यामध्ये वळणावर गाडी अनियंत्रित होऊन अपघात झाला आणि या अपघातामध्ये वडिलांच्या डोक्याला लागल्यामुळे वडील बेशुद्ध झाले आणि दोन बहिणी अस्वस्थ होत्या. यामध्येच प्रज्ञान हा सुखरूप होता आणि यावेळेस प्रज्ञानने आपली शक्कल लढवत रस्त्यावर जाऊन लोकांकडून मदत बोलावली आणि या मदतीने वडिलांना व बहिणीला सुखरूप ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन हॉस्पिटलला आला. यामुळे त्याच्या वडिलांचा व बहिणीचा जीव वाचला. तर जाणून घेऊया त्याच्या वडिलांकडून की काय आहे त्याची तुमच्या वडिलांची प्रतिक्रिया. नागपूरहून कुईला जात होतो. डोंगरगाव समोर लांजाडा आहे तिथे अचानक डोंगरगावपासून माझ्या डोळ्यासमोर अंधार आला आणि गाडीने तीन पलट्या घेतल्या, त्यामुळं माझ्या ॲक्सिडेंट झाला. त्याच्यानंतर मी बेशुद्धच होतो तिथे. त्याच्यानंतर माझ्या मुलगा प्रज्ञा हा तिथनं निघाला आणि रोडावरून लोकांना जमा केला आणि मला तिथून वाचवलं, हॉस्पिटलमध्ये आणलं आणि माझ्या मोबाईलवरून फोन लावला घरी आणि त्यांनी पूर्ण हे घटना आईला सांगितली आणि मी हॉस्पिटलमध्ये भरती होतो अनुरामध्ये. आणि त्याच्यानंतर माझ्या हातापायाला खूप लागलं, आणखी पाय फ्रॅक्चर झाला, छात्यामध्ये फ्रॅक्चर झालं. अशा पद्धतीने माझ्या मुलांनी माझी मदत केली. तो समोरचा एक काच फुटला होता, त्याच्यातून मी बाहेरून निघालो, अजून लोकांना जमा केलं, अजून माझी पप्पाची जान वाचवली, अजून मम्मीची जान वाचवली. दुधू आले पहिले गेले होते, मग वापस आले, म्हणले हा एक पोरगा एकटा कसा आहे. मग आल्यानंतर मग मा पप्पाला काढलं, पहिले मुन्नूला काढलं, मग माझ्या पप्पाला काढलं, मग मेकूला काढलं. आणि मग त्याच्यानंतर हॉस्पिटलला गेले. हो, ॲम्ब्युलन्सला. आणि मग तू आईला तेव्हा फोन केला. हो, आईला कोणी? आई मग आली होती, पहिले मोठे पप्पा, मग माझी मम्मी, मोठी मामी आली होती. या 7 वर्षाच्या प्रज्ञांचं सगळीकडेच कौतुक केलं जात आहे, त्याच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. या धाडसामुळे त्याने आपल्या वडिलांचा व बहिणीचा जीव वाचवला आहे. ऋषभ फरकुंडे, न्यूज 18, लोकल, नागपूर.